जेल मध्ये आहे ना रात को दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती साडी दे रे ताई ताई तुम्ही माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं काशीबाईचा पोरगा डॉक्टर यशवंत आणि कशात मरण पावला मालूम आहे आई अरे ज्योतिबांग सावित्रीचे एवढे उपकार प्लेग झाला होता सावित्रीबाई प्लेग मध्ये गेली पेशंटला डो खांद्यावर घेऊन ज्योतिबा सावित्रीचा दत्तक मूल गई यशवंत प्लेग मध्येच गेला पेशंटची सेवा करता करता असा होता एवढा परिणाम ज्योतिबा फुल्याचा हा ज्योतिबा सावित्री जय भीम जय भीम जय भीम जय शिवराया जय शिवराया जय भीमराया जय भीमराया जय शिवराया जय शिवराया धन्यवाद आई जय भीम जय भीम अरे भीम राव की बेटी मैं तो अबे बाई ठेवायची वस्तू आहे का मला भाऊ आहे तो त्या आईले येऊ द्या आई इकडे येत काय मावशी बसत काय बस 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 इकडे मावणारही नाही सर्व बारक्या बाया ठान विठ्ठल अरे माझ्या बापांनो अरे बाबासाहेबांना जे क्रांती केली हा कार्यक्रम मोठा सुंदर आहे सत्कार करायचा राहू द्या शेवटी सत्कार एक सत्कार घेऊ माला कॅन्सल करू या गावची यशवंत कुर्वे यांची मुलगी काव्या दीदी पणजी येथे नॅशनल स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार घ्यायचा क्या बात आहे टाळ्या पा जायले चार चार पाच पाच पोरी आहेत तुम्ही कायले हिंमत आणता आता मार्केट पोरीवालाही झालं पाहिलं ना काव्याताई यशवंत कुर्वे कॉम्पिटिशन मध्ये तिचा सत्कार घ्यायचा आहे बोलो आई वडिलांनी आवाज द्या लेकर पैदा कराल तर असे नाही तर जुवा खेळणारी आऊ द्या काय करता वावरात जुवा खेळते पाणीच्या टाक्यातून अंदर बाई बाई अंदर मी काव्यालाही धन्यवाद देतो कुर्वे परिवारालाही धन्यवाद देतो याच आहे खेळाच्या बाबतीत माझ्या हातानं धन्यवाद मला म्हणलो काव्यात लय मोठी अशी हे तर छटक भरले कुर्वा क्या बात आहे वा वा आभार घे बेट या तुम्ही मायनं टिकून व्हा बापाने एकूण राहा मंदात पुरील ठेवा माय कम्प्युटर माय कॅल्क्युलेटर बाप हा अरे इले दबला तिचा चेहरा निळा वाद हा निळा वाढत असं तर वाढ निळा टेबल आपला माझ्या आईकडला वा भारत माता की जय कुर्वे परिवार या माईकले झोपो रे त्याले झोपून दे त्याले मोठ्याले
थोड़ा नेट घे बाजोपोतेल हाँ असा हरामी भ्रष्टाचारी उभा राहिला की झोपून टाकत जा. ओके तुम्ही येना मंडळाचे कार्यकर्ते पायदार बेटा काव्य स्केटिंग म्हणजे काय काय असते ते बोल ना. हे खाली ठेवा आता याने हे घ्या ना तुमचे बाई स्केटिंग म्हणजे काय बोल 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 शूज लावी बोल बोल अरे बोल ना शूज लावी. धन्यवाद बाळा आमच्या नुकशाच्या बाहेर चाललं आम्हाला जास्तीत जास्त जुवा मालूम आहे आम्हाला जास्तीत जास्त काय मालूम आहे खर्रा आता खा आता खा दारू मालूम आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. कुर्वे मॅडम आभारी आहो पती पत्नीचा एवढ्याच्या छोट्या लोक मुलीला हलकट समजून राहिले हे हलकट हे हलकट म्हणजे जे हलकट समजतात ते हलकट बापोरीन पंजी गोवा. धन्यवाद एक 100 रुपये दे हा हे घे बाळा हे आजोबाकडून टाळ्या अच्छा पाहिजे मग काय ते ऑटोमॅटिक झाली काय त्या स्केटिंग तिले घळवलं माय बापाचं लक्ष आहे बाप कॉम्प्युटर त्या हिरालाल काका कडून 100 हिरालाल काका बर जमलं काही ना काही दिलं तर माणसाले हरी घेते आप येत राहते हे पा राजनातलं पाणी थंड का होते कारण आहे त्यातलं गळते ना ते गळते आणि गळलं थेंबथेंब पडते आणि मन थंड होते समजल्या माय मावल्यानो असे लेकराईले पैदा कर्यात अर्थ नाही पैदा झाल्यावर त्याने सामुदायिक प्रार्थनेले पाठवा कडे हो विसरू नका प्रार्थना जे मुलं मुली चांगले पैदा करायचे असतील तर बुद्ध विहारात पाठवा गुरु हे गोवारी समाजाचं आहे लग्न व्हायचं बाकी आहे पाहून राहिलो पोरगी सोमची गुरुदेव मंडळाची भेटली तर फारच पोरग चांगलं आहे पण नशीब मोठं खराब आहे. आजकाल लग्न याच्या संग होते आणि पाहून दुसऱ्या संघ जाते आजकाल हे लपडे लय वाढले हिरालाल लग्न याच्या संग पाहून जाते दुसऱ्या संघ हे पुट्ट पूर्ण लग्न करते प्रेम करते तिच्या संगत लगत दुसरी म्हणून मर्डर होऊन राहिले पोरोपोरी का मरून राहिले त्याले हे कारण आहे नीती नाही ना चारित्र्य नाही नीती नाही बुद्धाच तत्वज्ञान नाही तुकडोजी महाराज कळत नाही शिवाजी महाराजच्या बापाचा पत्ता नाही समजत नाही यायले त्याने विचारतो बाबू शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव सांग उभा राय उभा राय लवकर उभा राय उभा तू राय अबे पुस्तक देतो ना मुलाचं तेव्हा एक पोरगा नाही राय पण पोरी राय बेटा उभी चटकन शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव काय संभाजी खाली बघ एखादी मुलगी सांगणं व माय तिच्या मागणं सांगणं संपच खाली ह्या कॉपी ह्या बाहेर सांगून राहिल्या म्हणून दिल्या आलो हा शहाजी ये माय अरे हंबत या कोळ्या कळ्या माझी लपली ज्योतिबा शिवाजी कोळ्या कळ्या माझी लपली ज्योतिबा शिवाजी धन्यवाद बाळा तुले कोण सांगितलं खरं सांग किंवा मायच्या शब्द सांग माईक देते जे आहे ते सत्य सांग माईक माईक बरोबर माईक चालू आहे भाई तो भाई तू बंद केला तू आता सांगितले तू सांगितलं का तुला कल्पना होती शहाजी राजे शिवाजी महाराजाच्या पप्पाचं नाव
शहाजी राजे ची पत्नी को जिजाबाई बरोबर बोलली बाई तुला दोन तीन पुस्तक देतो पैसे नहीं दे आपण तिले पुस्तक देऊ आणि शंभराची नोट दे आपल्या काय बापाचं आहे मला मालूम आहे कुत्र्याची मऊ म्हणते जी कधी मरील याचा अंदाज अरे या लेकराईले पाच पन्नास शंभर गेले तेवढंच पुण्य काय करता काही नाही त्याला उभ्या उभ्या बायको गेली माई तर मा घरात अडीच लाख रुपये निघाले तिची काय खाऊ मी पैसे दोन पैकी एक के मागचे बोल नका हे बाय कोणाले निवडून द्यायचंय तू ठरव ना जो दारू पाहिजे ना आपल्या पोट्याले मटन खाऊ घाली मग आपले पोट्टे त्याच्या मांग भुकतील आगे बोलो हम तुम्हारे साथ है आगे बोलो हम तुम्हारे साथ है मग निवडून नारळ तो म्हणते हाला तुले कोणाले निवडून द्यायचंय तुझ्या हातात आहे ना घे ना मग धन्यवाद तिच्या मम्मीची शिकवण आहे पैशाकडे धावू नको जीवनाचं कल्याण होईल ना तुमच्या गावातले अनेक मुलं नोकरीवर आहे पण जेवढी प्रगती पाहिजे तेवढी नाही पाहुण्याची प्रगती खुटली शिक्षण नाही तरी इथं अभ्यासिका चालू केली दररोज 10-15 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी राहतात टाळ्या वाजवा आता मंदिर बांधाल तर मंदिराजवळ वाचनालय बांधा इमानानं सांगतो गरज आहे प्रसादाची गरज नाही आता पुस्तकाची गरज आहे ना पोथी ना पोथी ना पुराणा भेद पाहिजे आज भारताला संविधान पाहिजे भारताला ग्राम किताब पाहिजे आज भारताला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ग्राम किते देतो मी मला कोणताही प्रश्न विचारा भेद पाहिजे आज भारताला ग्राम किताब पाहिजे आज भारताला माझी आज प्रार्थना आहे माझा कार्यक्रम पूर्ण देशभर देश विदेशातले लोक आज पाहून राहिले पाहुणा बुजुर्ग आजचे लोक आहे त्याच्या 100 पट लोक फेसबुकवर राहतात फक्त तुम्हा भावांना बहिणींना प्रार्थना शेअर करा सत्यपाल महाराज फेसबुक पेज तुम्ही शेअर केला की तो पूर्ण कार्यक्रम हॅलो हॅलो तुम्ही शेअर कार्यक्रम केला की पूर्ण जगात चालते तो जगामध्ये बुद्ध धम्म हिंदू धर्म मुसलमान ख्रिश्चन जगात धर्म आहेत बाबू आणि हा तथागताचा विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचार तुकडोजी बाबा गाडगे बाबांचा विचार तुकाराम महाराज जगनाळे बाबा ज्ञानेश्वर माऊली साने गुरुजीचा विचार गेला पाहिजे ना आज असं कीर्तन कोणी करत नाही मी माणसं अय पोरी चुपचाप गलती ना झाली काय व तुम्ही मायले चुप बसण ऐकणं आज तुम्ही पोरी ऐकत ना मायच्या म्हटल्यानं आणि तुझ्या मायच्याही लक्षात येत नाही काही काही पोरी मोबाईल आणते मायले सांगते मोबाईल आणला मग तिची माय पुऱ्या वारडात सांगते माई गोरगी किती हुशार एवढा मोबाईल आणला बाबू किती चांगली आहे माई गोरगी दुसऱ्या पंधरवाल्या ड्रेस हा किती चांगला ड्रेस आणला तिने एक थोबाळीत मार मायनं मार तिले थोबाळीत कुठून आणला कोण दिला नाही तसाच आणला कोणी कोणाला देते का मी
मिसाळे देऊन राहिलो, प्रश्नाच्या उत्तराचे देऊन राहिलो. त्या पोरीले मोबाईल दिला कोण, एवढा भारी कसा दिला? पोट्याची चौकशी करा ना. पोराले पैसे पाठवले की छपा, त्या पोट्टी पोरीच्या लफड्यात गमावतेत ना हे पोट्टे. बापा दे वाटते महापोरग भंडाऱ्यात आहे, नागपूरले आहे, पवनीत आहे. पवनीत करते काय? बापाने लक्ष दे ना, पोट्ट मोबाईलवर पांड फटक पडलं. आणि आजकाल पोरो पोरी लय वातावरण खराब झालं. पोरीचे पैसे पोरगी कुठलोक राहते बे तुई? पैसे सारे देत लोक, पैसे संपले की दुसरा कले लक्ष आणि तुई घेतलाच आहे. चालू तिच्यावर मन भरलं की खोट आहे काय काकू? पहिले पहिले तो नवरा किती प्रेम करे, लग्न झालं घर ना सोळे, इकून तिकून आला की घरा, इकून तिकून आला की घरा. दिल है कि मान पहिले नवरा किती प्रेम करते दीदी तुझ्या, तुले तर म्हणते रात राणी आहे. तुझा चेहरा काय जोरदार आहे, तू रात राणी. एक महिना झाला की फुल राणी, आणि तीन चार महिने झाले एक लेकरू झालं की केरसुनी. बाबू घरे केरसुनी हे असं मतलबी जग आहे. आणि म्हणून म्हणतो बुद्धाचे वा कायम रा, तुकडोजी बाबाचे वा, गाडगे बाबाचे वा कायम रा. ते पा जोडी कशी पाहिजे रमाई बाबासाहेब? कस आहे चांदण्याची छाया कस अपुराची छाया माऊलीची माया होता सारा हिमाई पडी कमिशन खाता धरा बोलता सारे शाळेकडे गावाण्याचं लक्ष नाही. हे तुमच्या गावची गोष्ट नाही बरं दीदी, नाही दुसऱ्या गावची. आपण आपण ज्याचं अन्न खातो त्याच्याची हरामी करत नाही आम्ही. आम्ही नमक हरामी लोक नाही. ज्यानं आम्हाला चिवळा केला त्याने आम्ही सत्कार करू. चिवळा कोण आणला मला आज? काय जोरदार चिवळा केला बाबा.
कोण्या माईनं केला तिच्या तिच्या हाताचं दर्शन घ्यायचं मले कोण केला साहेब उभ्या राहा एक वेळ उभ्या राहा म्हणूनच ते एवढी हुशार आहेत बाई हो या ताई तुमचे मालक कुठे आहेत ते आवाज येतात काय तुला वजन आहे का पाहू आपण दे थांब थांब माईक दे बटन बटन चालू करा चिवळा तुम्हीच केला का माईच्या शपथ न सांग या दोन महिन्यात तरी चिवळा खाल्ला का म्हणून जो उरला तो काय आम्ही वापस दिला महाराज लोक लय हरामी आहो ना आम्ही म्हणजे उद्याची सोय करून ठेवली उद्या सकाळचा ठीक आम्ही खाऊ त्यातला पुन्हा देईन नाही नाही नको बापा हे पाय देणारा ना देत जावे घेता घेता काय देणाराचे हात घ्यावे केली तुझी मेहनत आहे माय तू आमच्या लेकी सारखी आहे काय नाव आहे तुझ्या अक्षय कुमारच माझे अक्षय कुमारचं नाव आहे विनोद नारायण अडिकने अडकिने अडकिने तुमचं आडनाव मस्त गोळ आहे अडकिने किती लेकरं आहेत मला दोन मुली आहेत मुलगा नाही काही नाराजी नाही क्या बात भाई काय देतात आईल्या साडी दिली काय 500 रुपये मी लय चिवळ्यात आहे बा भाऊ तुम्ही भाग्यवान आहे जोडीदार चांगला भेटला पोरगा नाही म्हणून नाराजी आहे का तुमची एका पोरानं एका भेवळ्याच्या आवल्यातनं त्या दारू पेनारानं व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं पोराले तुम्ही नाराज ना कहू पोरगा काय पोरगी काय मले एक मुलगा आहे मुलगी गजाननचा आवाज भाई सारखा आहे तर छक्का आहे काय नाही आवाज चांदण्याची तू म्हण थांब आता तुझ्या आवाजापेक्षा बारीक आहे चांदण्याची माया होता हे बाई आहे माई लेख बाई आहे हे जवाई बापू आहे तसं समजा ना हो माल्याने बहीण मानली तर बहीण आहे पोरगी मानली तर पोरगी आहे आई म्हटलं तर आई आहे शेवटी वयाचं बंधन नाही आपल्या भावनेचा खेळ आहे आता बारीक आवाज पाय बर ताई कोणाचा आहे चांदण्याची छायाची माया माऊलीची माया होता बर काही लोक वाटते लग्न नशीन झालं टोलनाक्यावरचा आशिना मी मा बहिणीले तिकडे पाहायला मी त्या काकाच्या जागेवर दोघली तिकडे पाहायला आपल्या फिर तिकडे पाहायला चेहरा दिसला पाहिजे ना भीमराव की ताई हा ड्रायव्हर आहे धनगराचा घरचा श्रीमंत नाही बीपीएल मध्ये आहे असं करणं दररोज लाईव्ह कार्यक्रम दाखवते तू याले देऊन टाकणं 500 तूही तो भाऊच आहे काय करत तुमच्या हस्ते देऊन टाक दररोज लाईव्ह कार्यक्रम करून लाखो लोकांना दाखवते मी ड्रायव्हरचा पगार देतो त्याने ड्रायव्हरचा देतो पण लाईव्ह करायचा कुठून देऊ मी कोणते घेतो पैसे यायले विचारा ना आयोजकले काही जास्त घेतले काय मी जास्त नाही तर माजलो असतो ना मी माजलो असतो मी जाग्यावर आणि जे महाराज लोक माजले तुमच्या भंडाऱ्या जिल्ह्यातलं तर लफडा आहे पोथी वाचायला आला एका गावात 7 दिवस पोथी वाचली त्याच्या घरी गेला त्याचीच बायको जेव तिथं जेवण जाईन तिथं धाकला झाला त्याचीच बायको शेवटच्या दिवशी समाप्ती केली तिची वाचलं काय तुम्ही तू वाचलं होतं का ते लपळ मांग बुवा न कमाल केली मुर्गी पडून नेली पडून नेली जास्त पागलपणा नका करत जाऊ तो महाराज सांगतात तेवढं ज्ञान ऐकाव पण जास्त जवळ नाही महाराज तुम्ही की नाही मग खूपच महाराज तुम्ही चांगलं कीर्तन करता झालं मी आला तो नाग असे नागिन बुरी काय लिहितात कबीर महाराज
तुझ्याकडे मैं बहीण म्हणून पाहिलं तर मी जिवंत राही, मैं पोरगी म्हणून पाहिलं तर मी लेक म्हणून पाहिलं तर मी जिवंत राही। कोण्या महाराज न तो आल्यावर वाईट नजर टाकली की बाबासाहेबांचं संविधान खाडकन येते आणि महाराज जेलमध्ये। दोन तीन महाराज जेलमध्ये दौन राहिले, काही काम होत काय? संन्याशीनी बाईवर बलात्कार केला हरामखोरा, म्हणून बायाईन माणसाईन सावधान, कोणत्याही महाराजले घरी नेऊ नये, ग्रामपंचायत मध्ये ठेवा, सार्वजनिक मालमत्ता रातभर कुकळी फिर बुद्धविहारात ठेवा, गुरुदेव सेवा मंडळात ठेवा, पण जास्त आहारी जाऊ नका। अरे एक मोठा महाराज, एक गुरुजी, त्याच्या पोरीले लहानपणी 10-11 वर्षाची पोरगी, देशाला चांगली, या महाराजची नियत त्या पोरीवर, मग काही वर्षानं तिचं लग्न झालं, तिच्या नवऱ्याले दरोळा पडला म्हणून अळोतीत जागी चाकू मारले। पुण्याची घटना आहे, नवऱ्याला मारलं, मग पोलीस वाले म्हणावं हात जोडला, मी तर पोलीस आईला धन्यवाद देतो, पोलीस वाले आले काय, एखादे पोलीस वाले असतील तर या सत्कार करतो, आहे काय कोणी? तुमच्या गावात पोलिसाची गरजच नाही, आदर्श गाव आहे। दोन तीन पुरस्कार भेटले या या पवण्याला, तुमच्या पवना गाव तुम्ही गावकऱ्याने चांगलं केलं, आभारी आहो। काळाची गरज आहे, तुकडोजी महाराज सांगतात तिकडे तिकडे जाऊच नका तीर्थाईले, तुझ्या गावच्या नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत, तुझ्या गावच्या नाव तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत, कोण भ्रष्टाचार केला तर पकडून द्या त्या छोट्याने, अरे रिकामा कशाला फिरत, त्याला कमिशन खाल्लं गाव काही खरं नाही, तुमच्या गावातली गोट नाही हिरालाल मावसा, तिकडची वय संडासही खातात, संडासातलंही खातात कुत्रे, म्हणून त्याची अवल्या धड पैदा होत नाही। तुकडोजी महाराजांना लिहिलं ना, काय लिहिलं मालूम आहे? जो धन जगमी जीवन देता, लगविले जायला मी सुटी देईन एक तासानं, किती वाजले कीर्तन सुरू झाल्यावर एक तासानं मला सांगा, सुटी देईन लगविले आणि एका तासानं बंद करीन। मी काही रातभर बोंबलत बसायले आलो नाही, मी आलो 2 तास तुमच्यासाठी, अजून खुश खबर, 24 जानेवारीले मी मागलेले आहो, मेघश्याम वैद्य नरेंद्र मांडवकर, पूर्ण या दोघाईचा कार्यक्रम नाही, मेल्यावर तर चौघ जण पाहिजेत, तर दोघं काय करतील, पुऱ्या गावाचा कार्यक्रम आहे हा, कार्यक्रम फक्त बुद्धाईचा आहे का? बाबासाहेब फक्त आमचेच, कोणाचेच नाही, आमचेच। हा ओळखी नाही, तुमचेच आहेत का? कुंब्याचे नाही, तेलाचे नाही, सोनाराचे नाही, सर्वेचे। तो बाबासाहेबाची जर घटना नसती ना, तर सत्यपाल्य कीर्तन नसतं करू दिलं, पण आमच्या लोकांच्या डोक्यात येत नाही ना, शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला ना, आता कोणाची कोणाची राहू द्या, आता कोणाची राहू द्या, माय नाही म्हणत, आता कोणाच्या बापाची ताकद आहे का? कुंब्याले सरपंच केलं तर, तेल्याले केलं तर, सोनाराले केलं तर, मांगाले केलं तर, राष्ट्रपती या देशाची संविधानामुळं द्रौपदी मुरुमाय, द्रौपदी ताई आदिवासी समाजाची, कोणामुळं? भीमा तुझ्यामुळे झाला काय, गडबड करू नका, कोणत्या राहिला
तुम्ही लोक न्यायाधीश वकील अरे बाबा साहेब आले नसते ते या शिंप्याच्या पोराले कीर्तन नसतं करू दिले रे आम्ही सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संग ठेवा रे बाप्पा माझा गाडगे बाबा धोब्याचा तुकडोजी बाबा भाताचा ठाकूर एकनाथ तुकाराम महाराज कुणबी पण या जातीयवादी लोकांनी तुकोबाचे अभंग पाण्यात बुडवले आई कुणबी होता म्हणून पण जगद्गुरु झालेला तुम्ही परवा माझा कार्यक्रम देहू मध्ये होतो मी पुण्याच्या बाजूला फेसबुक पाहत जा हे मला फेसबुक नका पाहू मला फेसबुक काही धळाचं नाही ओबीसीच बी कुठून चांगलं दिस गरीब लोक शिंपी माझ्या माय बापो हे सर्व बाबासाहेबाची कृपा आहे माय काही लोकांचे राग आहे त्यांना आंबेडकर आता मला मालूम आहे येऊ द्या पण तू बायको ग्राम पंचायत मध्ये मेंबर जे आहे ना ते बाबासाहेबाच्या संविधानामुळे तू किती अंगार होऊ दे तू बायको जे ग्राम पंचायत मध्ये आहे हे भीमा तुझ्यामुळे हे शिवाजी महाराजांची कृपा हे शाहू महाराज ज्योतिबा बाबासाहेब अरे माय बापो माझा मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे माझा भाचा न्यायाधीश आहे कोणा गुड कुठल्याचा पोरग कोणी डॉक्टर आहे वकील आहे तुम्ही शिक्षिका बायो कोणाची कृपा आहे ज्योतिबा फुले सावित्री शिवाजी राजे बाबासाहेब न्यायाधीश वकील झाले मंत्री पुढारी सगळे अरे हिरालाल बाबूजी बाई जिल्हा परिषद मेंबर झाल्या न्यायाधीश वकील झाले मंत्री झोपडीत पैदा झाले भीमा झोपडीत पैदा झाले अरे बंगल्यात पाठणी हे सर्व काही घडले अरे शिवराया भीमराया फुले मुळे शिवाजी लगविले सुटी नाही दिली तर 5-10 मिनिटात दिली तर चालेल ना बोला तोपर्यंत पोराईन अस बसा सिंगल प्रेशर ब्रेक जर नाही जमलं तर राईट वर लेफ्ट मार आणि नाही जमलं तर दोन्ही चॅनल दाब असे दोन्ही चॅनल कट करा समोरची माती फेका खड्डा पडला की ढगाला लागली कळ पाणी म्हणा ढगाला लागली कळ पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा त्याच्या गावात एकामेकाने अडवा एकामेकाची जिरवा तुमचं गाव मस्त आहे ऐकले गांधीजी बाबा अल्ला ईश्वर तेरो नाम सबको संमति दे भगवान अल्ला ईश्वर तेरो नाम सबको संमति दे भगवान बुद्धम शरणम गच्छामि मना धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि
आम्ही आईले सांगतो माझ्या मावल्यांनो, तुकडोजी महाराज ते हेच सांगते, आम्ही बुद्धाले शरण गेलो, आम्ही धम्माले शरण गेलो, आम्ही संघाले शरण गेलो, दुसरं काय सांगता ना हम रहे अपने लिए, याच्या पुढचं बाईनं बोला, म्हणा उभं राहून बोल, ना हम रहे अपने लिए, बोल ना उभं राहून, बोला माय उभं राहून बोल ना, बोला बुद्धाची गेली तर खळखळ उभी राहते, हा ना हम रहे अपने लिए, गुरुदेव आजी जगे जो सोचने का, क्या बात है बेटा, ये या तो इकड़े गुरुदेव हमारा मी बुद्ध विहाराच्या एखाद्या बहिणीला बोलावतो, ही साडी देऊन सत्कार कर, या एक पांढऱ्या साडीवाली रमाई महिला मंडळाकडून सत्कार करा त्या ताईचा, कलर बरा आहे ना भाई, मी काही भाऊ भिजले आलो नाही तुझ्या भेटीले, तिकडे पा टाळ्या थांबा, दोघीचे चेहरे येऊ द्या, हे कोणाची कुंब्याची बाई आहे काय, हे कोणाची ताई, खाती लोहार सौ सोनार किंग एकच लोहार काय माहित, ताई ताई बस बस नको पाया नाही लाग, महाराज लोक लय हरामी राहता, सर्वे नसतात हरामी, जे बदमाच चिंताले झोपत, पतिव्रतेने कीर्तन काऊन लागू देता, जो बदमाच चिंताले माझो मन, मले चाकू मारले ना बुद्ध जयंतीत, बुद्ध जयंतीत चाकू मारले, आणि मारणाराही बुद्धच होता, पण मले तळ हातावर नेणारे मले धक्का नाही लागू देला, एका दिवशी केईएम मुंबई मध्ये, कारण मी ज्या गावात गेलो ना काकू, यायचे धंदे बसतात ना महाराज लोकांचे, मी डायरेक्टच सांगतो ना, वास्तू शांती करायची असली तर कोण्या महाराजले, तुमच्या हड्ड्या शांत करायच्या, इल्लू 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 बोलून राहील महाराज लोक छान खाय बोलून राहील, म्हणून घराची वास्तू शांती करायला कोणा महाराजले बोलवू नका, तुम्ही माझ्या इमानान सांगतो, बुद्धाची वंदना करा ना, या गाभारा व्हायला बोलवा, सुरू आपलं बुद्धम शरणम गच्छामि, संगम च धम्मम शरणम गच्छामि, संगम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि, अरे मी म्हणतो हिंदूचे लोक रामाची कृष्णाची भक्ती करतात, बाबासाहेबांना लिहिलं काय की रामाने कृष्णाने शिव्या द्या, हे काही काही व्याख्यान करणारे येते त्याची झकमारी करून बसते गावात शिव्या देते देवाईले, आणि गावात आगा लावते, मी म्हणतो तुमची रेष मोठी करा ना, दुसऱ्याची लहान काऊन करता, दुसऱ्याच्या देवाले शिव्या देऊन बदनाम काऊन करता, पहिले आपली धुऊन घ्या, मले लय राग येते कोण्या देवाले, हे व्याख्यान करणारी येतात काही काही, तुमचा देव बदमाश होता, तुमची देवी अशी होती, शांतपणा करू नको ना, आगा लायचे धंदे बंद करणं, ना युद्ध ना युद्ध ना दुःख, जीवन शुद्ध पाहिजे आज भारताला, अमा बुद्ध पाहिजे आज भारताला, अमा बुद्ध पाहिजे, आज भारताला अमा बुद्ध पाहिजे, आज भारताला अमा बुद्ध पाहिजे, आज भारताला अमा बुद्ध पाहिजे, ना दुःख ना युद्ध, अरे नऊ फजेरे मिळवले जीवन शुद्ध पाहिजे, एक वाजवणाऱ्याने नऊ मिळवले, तुम्हाला गावात कुणबी तेली माळी बौद्ध सोनार चांबार, अरे तुकडोजी बाबांना अवघ्याने बोलावलं, या भारतान बंधू भाव, क्या बात आहे, मी लक्ष देतो
ते पोरगी चांगली म्हणी दिले 100 रुपये खाऊ या भारतात मग तू भार स्लो स्लो हे सर्व पंत संप्रदाय म्हणते रे स्वातंत्र्य सुखाया सकला मनी असे मिळूची धन्यवाद देतो सोनारी आहे बहुते आहे